नमस्कार, मी वैशाली तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते भावा क्रिएशनच्या तुमच्या चॅनलवर। आज परत एकदा चिंचपेटी कशी बनवायची हे या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत। ह्या अगोदरही चिंचपेटीच्या अजून एका डिझाईनचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे। आजच्या ट्युटोरियलमध्ये आपण जी टिपिकल महाराष्ट्रीयन ट्रॅडिशनल कस्तुरी चिंचपेटी जी आहे ती कशी बनवायची हे या पूर्ण ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत। ह्या ट्युटोरियलमध्ये काही अशा टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे स्किप न करता पूर्ण बघा की जेणेकरून तुम्हाला ही नंतर बनवताना काही अडचण येणार नाही। हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की एक लाईक करा। या व्हिडिओच्या माध्यमातून जे लोक आज माझ्या चॅनलवर नव्याने आलेले आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा की जेणेकरून आपण ह्यानंतर अशाच वेगवेगळ्या क्रिएटिव्ह व्हिडिओच्या माध्यमातून असेच भेटत राहू। तर चला शिकूया कस्तुरी चिंचपेटी कशी बनवायची। कस्तुरी चिंचपेटी बनवण्यासाठी आपल्याला काय काय रॉ मटेरियल लागेल ते आधी आपण पहिलं बघून घेऊ। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आपल्याला अशा कस्तुरी पेट्या लागतील आणि ह्या इथे मी ह्या 3 होलच्या वापरल्या आहेत। तर इथे कस्तुरी पेट्या तुम्ही पाहिजे तेवढ्या घेऊ शकता। तर इथे मी ह्या 6 पेट्या घेतल्या आहेत। तसेच आपल्याला त्याच्याबरोबर असे इयरिंग येतात तर त्याची 1 पेअर लागेल। ह्या ज्या पेट्या आहेत या पेट्यांच्या सगळ्यात महत्त्वाचं मधले जे होल आहेत त्या होलमध्ये 2 होलमध्ये किती अंतर आहे त्याप्रमाणे आपल्याला पर्लची साईज सिलेक्ट करावी लागते। तर इथे आपण हे 3 mmचे गोल्डन क्रीम कलरचे पर्ल्स वापरणार आहोत, ते आपल्याला लागतील। त्यानंतर ही 3 लाईनची 3 स्ट्रँडची बनवायची आहे, तर त्यासाठी आपल्याला असे 3 होलचे ट्रँगल लागतील, 3 होलच्या सामोसा पट्ट्या लागतील 1 पेअर। तसंच 3 होलचे 2 डिवायडर लागतील आपल्याला असे गोल्डनचे। जम्परिंग लागतील चिंचपेटी ॲडजस्टेबल करण्यासाठी। तसंच नीडल लागेल, या आपल्याला अशा 12 नंबरच्या 3 सुया लागतील। सुई ओवण्यासाठी आपल्याला स्टिक फास्ट लागेल आणि पूर्ण चिंचपेटी ॲडजस्टेबल करण्यासाठी असं 1 गोंडा लागेल। ही चिंचपेटी आपण 3 स्टँडची बनवणार आहोत, तर त्यासाठी इथे आपल्याला जो ज्वेलरी थ्रेड आहे तो 2-2 फुटाचे असे 3 थ्रेड काढून घ्यायचे आणि इथे आपल्याला एका साईडला 3 थ्रेड मिळून 1 अशी नॉट करायची आणि दुसरे जे एंड्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला 3 सुया अशा प्रत्येक थ्रेडमध्ये 1 अशा 3 सुया ओवून घ्यायचे। इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तिन्ही सुया आपल्या ओन झाल्यानंतर हे जे तिन्ही एंड्स आहेत थ्रेडचे ते आपण असे एकत्र करणार आहोत आणि तिन्ही सुया एकाच ठिकाणी आपण अशा ॲडजस्ट करणार आहोत की जेणेकरून नंतर आपण प्रत्येक नीडल सेपरेटली जरी वापरली तरी ती पुढे मागे होणार नाही। तर ह्या ठिकाणी तिन्ही ओन झाल्यानंतर इथे आपल्याला हे व्यवस्थित 1 एंड लॉक करून घ्यायचं आहे। त्यासाठी हा जो ट्रँगल आहे 3 होलचा ह्या ट्रँगलला पहिल्या होलमधून आपण ही 1 सुई काढणार आहोत आणि ही जी पहिल्या होलमधून आपण काढली आहे ती दुसऱ्या होलमधून आपल्याला अशी बाहेर काढून घ्यायची आणि पूर्ण या नॉटपर्यंत आपल्याला अशी खेचून घ्यायची। ही आपली 1 जी आहे ही नीडल आपण वापरली। आता आपण दुसरी नीडल घेणार आहोत आणि दुसरी जी आहे ती दुसऱ्या होलमधून आपण घालणार आणि 3rd होलमधून आपण परत ती बॅक साईडला घेऊन जाणार आहोत। हे अशा पद्धतीने ही आपली दुसरी आपण बाजूला ठेवली। ही जी तिसरी नीडल आहे ती तिसरी नीडल आपण 3rd होलमधून घालणार आहोत अशी आणि पहिल्या होलमधून बॅक साईडला घेऊन येणार आहोत। म्हणजे इथे आपल्या ह्या 3 ज्या नीडल आहेत ह्या अशा पद्धतीने प्रत्येक होलमधून गेल्या आणि ह्या आत्ता सगळ्या बॅक साईडला आहेत। तर इथे आपण 2 साईडच्या 2 थ्रेड आणि 1 अशी 2 मिळून इथे बॅक साईडला आपल्याला 2 नॉट करून घ्यायचे आहेत।
की जेणेकरून इथे जे आहे हे जे थ्रेड्स आहेत ते व्यवस्थित एका साईडला लॉक होतील, कारण इथे आपण प्रत्येक थ्रेड जो आहे हा सेपरेट वापरत आहोत. आता इथे हे व्यवस्थित लॉक झालं आहे. आता परत आपल्याला ह्या एक एक जी नीडल आहे ती आपल्याला एक एक होलमधून बाहेर काढायची आहे आणि मग आपल्याला चिंचपेटी जी आहे ती स्टार्ट करायची आहे. हे केल्याने काय होतं की तुमचं जे थ्रेडचं लॉकिंग आहे हे व्यवस्थित होतं आणि चिंचपेटी जी आहे ती नंतर तुम्हाला वापरताना ती लूज होत नाही. हे बघा, हे ती बरोबर आपल्या हे तीन होलमधून तीन थ्रेड बाहेर आले आहेत. आता आपल्याला हा जो स्टोन जो आहे ती आपली वरची बाजू आहे, तर प्रत्येक वेळेला आपण जेव्हा ओवत जाणार आहोत त्यावेळेला हे जे स्टोन आहेत ते आपल्याला प्रत्येक चिंचपेटीचे केअरफुली ओवताना वरच्या बाजूला ठेवायचे आहेत आणि नंतर आपण एक 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 जी स्ट्रँड आहे जी लाईन आहे ती आपण ओवत जाणार आहोत. तर पहिल्या होलमधली पहिली जी निडल आहे जो थ्रेड आहे तो आपण हातात घेणार आहोत आणि इथे आपण हे 3 mm चे पहिले 6 beads फक्त ओवून घेणार आहोत निडलमध्ये. हे 6 pearls ओवून झाल्यानंतर इथे हा जो डिवायडर आहे किंवा ही जी प्लेट आहे 3 holes ची हे टाकायला विसरायचं नाही आहे, तर ह्याच्या पहिल्या होलमधून आपण हे टाकून घेणार आहोत आणि मग परत आपल्याला इथे 6 pearl ह्याच निडलमध्ये ओवायचे आहेत. इथे हे तुम्ही केअरफुली बघा की कस्तुरी पेटीचा हा जो आकार आहे हा असा पंचकोन असतो, त्यामुळे प्रत्येक ज्या तिन्ही लाईनमध्ये हे जे पर्ल्स येतात हे सेम येत नाही, तर तेच आपल्याला व्यवस्थित इथे ओवायचे आहेत. तर त्यासाठी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ प्रत्येक जी लाईन आहे ती आपल्याला व्यवस्थित किती बीड्स ओवलेले आहेत हे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे, तर त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, पूर्ण बघा. आता आपण हे 6 pearl ओवून घेतल्यानंतर पहिली पेटी आपण टाकणार आहोत आणि त्याच्या पहिल्या होलमधून आपण हे पास करणार आहोत. आणि इथे आता आपल्याला पहिली पेटी घातल्यानंतर परत 6 pearl आपल्याला ह्या स्ट्रिंगमध्ये ओवून घ्यायचे आणि मग दुसरी पेटी आपल्याला टाकायची आहे. तर हे टाकल्यानंतर आपण परत इथे ही दुसरी जी पेटी आहे ती ओवून घेऊ. आता इथे हे आपण 6 6 6 असे 3 वेळा टाकले आणि 2 पेट्या आपण इथे अशा ओवून घेतल्या. आता इथे ह्या पूर्ण वरच्या लाईनमध्ये आपण टोटल अजून 4 पेट्या आपल्याला ओवायच्या आहेत, तर त्यासाठी 7 pearls टाकायचे आहेत आणि 3री पेटी ओवायची आहे. परत आपल्याला 7 pearls टाकायचे आहेत आणि 4थी पेटी ओवायची आहे. परत एकदा आपण इथे 7 pearl टाकणार आणि 5वी पेटी ओवणार. तर पुढच्या ज्या 3 पेट्या आहेत हे ओवण्यासाठी आपल्याला 7 7 pearl टाकून 3 पेट्या ओवायच्या आहेत, तर ते मी आधी पहिलं करून घेते. ह्या अशा आपल्या 5 पेट्या ओवून झाल्यानंतर आता आपल्याला परत इथे 6 pearls ओवायचे आहे आणि मग शेवटची जी पेटी आहे ती आपल्याला ओवून घ्यायची आहे. आता परत आपण इथे जे आहे ह्या सगळ्या पेट्या ओवून झाल्यानंतर जसे आपण सुरुवातीला 6 pearl एक जो डिवायडर आहे तो आणि परत 6 pearl असं आपण या थ्रेडमध्ये ओवून घेणार आहोत. आपली पूर्ण जी पहिली लाईन आहे ती ओवून झाली आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय, हा दुसऱ्या एंडला आपल्याला हा टंगल टाकून घ्यायचा आहे, तर ते सुद्धा आपण ओवताना केअरफुली बघायला लागेल की हा स्टोन जो आहे तो वरतीच राहिला आहे. इथे सुद्धा ही पहिली लाईन पूर्ण होताना तुम्हाला हे सगळे जे स्टोन आहेत ते फ्रंट साईडला आले पाहिजेत असं आपण हे ओवून घ्यायचंय. आता इथे हे पहिल्या होलमध्ये आपण निडल टाकणार आहोत आणि इथून परत ही मधल्या होलमधून आपण बाहेर यायचं आणि परत ही जी निडल आहे ती आपण पहिल्या होलमध्ये टाकून अशी बॅक साईडला नेऊन ही ठेवून द्यायची की जेणेकरून नंतर आपण ह्याचं जे नॉटिंग आहे ते बॅक साईडला करणार आहोत. आता इथे ही आपली पूर्ण पहिली लाईन ओवून झाली आहे. आता आपण दुसरी जी लाईन आहे पर्लची ही आपण ओवायला स्टार्ट करण्यासाठी सुरुवातीला इथे जे हे 6 pearl त्यानंतर डिवायडरमधून आपल्याला थ्रेड पास
करायचं आहे आणि परत 6 पल एवढं आपण ओन घेणार आहोत. हे आपले ओन झाल्यानंतर आता आपल्याला पेटीच्या दुसऱ्या होलमधून ही जी नीडल आहे समोरच्या दोन होलमधून असं पास करायची आहे आणि इथे आपल्याला परत जसे आपण वरती 6 पल उवले होते तसेच इथे 6 पल उवायचे. हे 6 पल टाकल्यानंतर दुसऱ्या चिंचपेटीच्या दुसऱ्या होलमधून आपण पास करणार आहोत आणि आता आपण पुढे जे आहेत ते इथे आपण 7 7 आणि 7 असे 3 वेळा उले होते तर ह्या दुसऱ्या लाईनला पण आपण इथे 7 मग इथे परत 7 7 आणि ह्या ठिकाणी आपण शेवटच्या पेटीसाठी 6 पल असं पूर्ण ही लाईन आपण ओन घेणार आहोत. आता इथे आपण हे परत 6 पल ओन घेतलेत आणि इथे शेवटच्या पलमध्ये आपण निडल पास करून इथे परत आपल्याला हे 6 पल आणि नंतर डिवायडरमधून काढायचे आहे सेकंड होलमधून आणि परत 6 पल ओन घ्यायचे. आता इथे आपली ही दुसरी पूर्ण लाईन ओन झाली आहे. आता हे आपण मधल्या होलमधून ही जी निडल आहे पास करणार आहोत आणि 3 नंबरचा जो होल आहे त्या होलमधून बॅक साईडने आपल्याला अशी पुढे काढायची आणि परत आपल्याला मिडल होलमधून ही मागे काढून ठेवून द्यायची अशी की इथे हे पूर्ण आपण खेचल्यानंतर ही जी आहे आपली अशी ही पूर्ण दुसरी जी पूर्ण लाईन आहे ही व्यवस्थित अशी ह्या कस्तुरी पेटीला बसून जाईल. आता आपण ही तिसरी जी लाईन आहे ही आपण ओवायला स्टार्ट करणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीचे जे हे 6 हे 6 आपण ओन घेणार आहोत. आता इथे आपण 6 6 ओन घेतल्यानंतर चिंचपेटीच्या ह्या तिसऱ्या होलमधून आपण निडल पास करून घ्यायची आणि इथे ही जी मला तुम्हाला मेन टिप द्यायची ती ह्या कस्तुरी पेटी बनवण्यासाठीची ही आहे की सुरुवातीला आपण हे कमी जास्त 6 7 असे पल्स घेतले आहेत पण ही जी पूर्ण शेवटची लाईन आहे या पूर्ण शेवटच्या लाईनला आपल्याला प्रत्येक चिंचपेटीच्या मध्ये आपल्याला 6 6 बीड ओवूनच ही पूर्ण पेटीची जी तिसरी लाईन आहे ही आपल्याला ओवून घ्यायची आहे कारण ह्याचा जो आकार आहे त्या आकाराप्रमाणे मग ती गळ्याला व्यवस्थित बसते तर त्यामुळे आपण हे प्रत्येक पेटीच्या मध्ये 6 6 पर्ल टाकून आणि प्रत्येक पेटीच्या तिसऱ्या होलमधून पास करून आपण ही पूर्ण लाईन इथपर्यंत ओवून घेणार आहोत. आता इथे आपण हे पूर्ण तिसरी लाईन ओवून घेतली आहे आणि शेवटचे जे 6 पर्ल्स आहेत हे पण आपण ओवून घेतलेत आणि इथे तिसऱ्या होलमधून आपण बॅक साईडला जाणार आहोत आणि मिडल होलमधून परत फ्रंटला घेऊन परत आपण ही बॅक साईडला घेऊन जाणार आहोत. इथे तुम्ही पूर्ण ही बघू शकता की ही जी आहे व्यवस्थित अशी इथे ही पूर्ण जी पेटी आहे इथेच आपली ही व्यवस्थित बसून जाते आणि ह्या ठिकाणी पण आपल्याला बॅक साईडला नॉट करण्यासाठी ही आपण पूर्ण अशी उलटी करून घेणार आहोत आणि इथे ह्या कस्तुरी पेटीला खूप आपल्याला खेचून नॉट करायचे नाही आहेत नाहीतर मग ती परत जेव्हा आपण घालू त्यावेळेला ती व्यवस्थित गळ्यालगत बसणार नाही तर हे जे 2 आणि 1 असे डिवाईड करून आपल्याला परत इथे ह्या 2 नॉट मारून घ्यायचे आहेत जशा आपण सुरुवातीला 2 नॉट्स जे आहेत त्या बॅक साईडला मारल्या होत्या तशाच पण जास्त इथे आपल्याला घट्ट अशा ह्या नॉट करायच्या नाही आहेत. ही आपण थोडी लूज ठेवून नॉट केली होती तशीच आत्ता आपण इथेही ही थोडी लूज ठेवून नॉट करणार आहोत आणि परत आपण हे उलटं करून एकदा बघणार आहोत की व्यवस्थित पेटी जी आहे व्यवस्थित अशी आपली ही बसून गेली आहे. आता इथे आपल्याला हे एक्सेस जे थ्रेड आहेत हे कट करून ह्या पूर्ण आतल्या ट्रँगलचा हा जो मोकळा पोर्शन आहे ह्या पूर्ण पोर्शनमध्ये आपल्याला हे जे स्टिक फास्टचा जो ग्लू आहे हा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे की जेणेकरून नॉट्स ज्या आहेत त्या भविष्यामध्ये निघणार नाहीत तसंच इथे एक्सेस थ्रेड कट करून इथेही आपण स्टिक फास्ट लावून घेणार आहोत. इथेही अशी आपली सुंदर चिंचपेटी जी आहे एकदम नीट आणि एकदम सिंपल वेने आपण इथेही तयार केली कुठेही थ्रेड किंवा काही आपल्याला इथे दिसत नाही आहे. आता आपल्याला फक्त रिंगच्या मदतीने हा जो गोंडा आहे ते अडकून घ्यायचा आहे तर त्यासाठी रिंग ओपन करून हे जो गोंड्याचा लूप आहे हा आपण टाकून घेतला आणि इथेही बंद करून थोडी रिंग जी आहे ती थोडी आपण क्लोज करून व्यवस्थित
राउंडअप करून ठेवतो की जेणेकरून गोंडा तरी असा हल्ला तरी खेचला तरी पण ती इथून निघणार नाही. तसंच दुसऱ्या बाजूला पण आपण हा जो गोंडा आहे हा लावून घेऊ. इथे ही आपली अशी सुंदर जी पेटी आहे ही अशी नीट अँड क्लीन फिनिश्ड एकदम अशी तयार होते आणि गळ्यालाही एकदम छान अशी बसते. तर ही नक्की तुम्ही ट्राय करा. याच्याबरोबरचे जे इयरिंग आहेत हे रेडीच येतात तर त्यामुळे तुम्हाला इथे काही याची तयार करायचं नाही आहे. अगदीच काही ज्या पेट्या येतात त्याला हे खालचे लॉरियल्स लावलेले नसतात तर ते आपल्याला फक्त लावून घ्यावे लागतात. अशी ही सुंदर कस्तुरी चिंचपेटी इथेही तयार होते. तुम्हीही नक्की ट्राय करा. हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की एक लाईक करा. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे लोक आज माझ्या चॅनलवर नव्याने आलेले आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. ह्या चिंचपेटी बनवण्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं ते जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करून रॉ मटेरियल ऑर्डर करू शकता. तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्स फॉर watching my video.